खरी कमाई उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये श्रम मूल्य रुजवण्याचा कोकणगाव पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रयत्न। विद्यार्थ्यांना कौशल्य विकास व्यवसाय युक्त अभ्यासक्रमांची ओळख करून देण्याच्या दृष्टिकोनातून निलंगा तालुक्यातील कोकळगाव पश्चिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी खरी कमाई उपक्रम राबवण्यात आले। या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसून आला। यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे 40 स्टॉल लावण्यात आले होते। यामधून जवळपास 10,000 उलाढाल झाली। विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व्यवसाय युक्त अभ्यासक्रमांची ओळख करून द्यावी व त्याचप्रमाणे शिक्षणाबरोबरच त्यांच्यात श्रम मूल्य रुजावी, विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव प्राप्त व्हावा, शालेय स्तरापासूनच शिक्षण उद्योगाभिमुख करण्यात यावे, श्रम व प्रतिष्ठा केलेल्या श्रमाचा योग्य तेवढाच मोबदला घ्यावा, अशी मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने शाळेमध्ये खरी कमाई उपक्रम राबवण्यात येतात। या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांनी तयार करून त्याची विक्री शालेय स्तरावर केली, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, निपुणता, उत्साह, जोश आदी गुणांचा प्रभाव दिसून आला। गावातील अनेक नागरिकांचा विद्यार्थ्यांच्या स्टॉल मधून खरेदी करतानाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला। यावेळी कासार सिरसी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, सरपंच गुरुलिंग वाकडे, तंटामुक्ती अध्यक्ष लाल मिया शेख, शालेय अध्यक्ष मनोज लांबतुरे, उपाध्यक्ष धनराज लांबतुरे, शिवाजी लांबतुरे, स्वातंत्र्य सैनिक दिनकर बनसोडे, मी वडार समाजाचे कार्याध्यक्ष वसंतराव मंजुळे, मधुकर वांगणा आदींची उपस्थिती होती। सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी काही विद्यार्थ्यांची भाषणे झाली तर काही मान्यवरांनी खरी कमाई उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप टिप्पन बोने, प्रस्तावना मुख्याध्यापक गौतम कांबळे आणि कार्यक्रमाचे नियोजन प्रणाली आरती कोल्हे यांनी केले। खरी कमाई उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व्यवसाय युक्त अभ्यासक्रमांची ओळख करून द्यावी याच उद्देशाने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला। प्रतिनिधी द्रोणाचार्य कोळी, लातूर, निलंगा।